नमस्कार बंधू आणि भगिनींनो, जे आय टी आय झालेले आहे, औद्योगिक प्रशिक्षण जे झालेले आहेत मुलं, तर त्या मुलांचा आता बेकारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर अशा मुलं, अशी जी मुलं आहेत, ते संपावर जाण्याच्या दृष्टीने हालचाली आपण पाहताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचा संप झाला मोठ्या प्रमाणात, मराठा क्रांती मोर्चाचा संप झाला, अधूनमधून वेगवेगळ्या आरक्षणासाठी संप होत असतात. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संप होताना जे शैक्षणिक आहे, शैक्षणिक क्षेत्रातील आय टी आय धारक जे आहेत, ते त्यांचा संप होणार आहे. आणि तसंच शिक्षकांचे संप होतात, सरकारी अधिकाऱ्यांचे संप होतात, पेट्रोलचे संप होतात. तर अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे संप होतात. आणि आता विद्यार्थी पण या संपामध्ये आघाडीवर निघायला लागलेले आहेत. आता ह्या आय टी आयच्या मुलांच्या मागणी काय असतात, की हे मुलं आय टी आय प्रशिक्षण घेतात आणि बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे असे मुलं प्रथम विविध ठिकाणांवरून फिरून आलेले असतात. कोणाचं सायन्स होऊन बी एस सी होऊन आय टी आय केलेलं असतात, की आय टी आयला काहीतरी स्कोप मिळेल, आपल्याला उद्योगधंदा मिळेल किंवा काम मिळेल, ह्या दृष्टीनं आय टी आयमध्ये येतात. परंतु आय टी आयमध्ये तसं काही रोजगार संख्या वाढल्याने, विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आणि शासकीय धोरण पण त्या पद्धतीचं नाही, त्यामुळं हे असे प्रॉब्लेम होणार. नंतर आय टी आय नाही सक्सेस झाला, परत कॉम्प्युटरला जायचं किंवा परत वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, डॉक्टरकीला जायचं, अशा घटना घडताना आपल्याला सातत्याने जाणवत असतं. म्हणून आय टी आयच्या जी मुलं आहेत, ते पण संप करायला निघालेले आहेत, की आय टी आयमध्ये राखीव जागा ठेवाव्यात किंवा शासनाने उद्योग उभे धंदे उभे करून द्यावेत. त्यामार्फत ग्रुप असतील, त्या ग्रुपला शासनाने शासकीय निधी द्यावा. जे मुद्रा लोन आहे ते कोणाला मिळायला माहीत नाही, परंतु ह्या अशा लोकांना काहीतरी लोनची व्यवस्था करावी. तर अशा पद्धतीनं ह्या लोकांची मागणी आहेत आय टी आयच्या विद्यार्थ्यांची. तर हे आता आपल्याला स्पष्ट जाणवायला लागलं आहे. कसं होतं की एखादा कोर्सला नोकऱ्या आहेत असं जर जाणवायला लागलं की सगळे लोक त्याच दिशेला पळतात, आणि त्या दिशेला पळायला की त्यांचा अपेक्षाभंग होऊन जातो आणि सगळ्या बेरोजगारांची संख्या वाढते. तुमचं बी एच एम एस असेल, आय टी आय असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, किंवा अजून कुठलं मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट असेल, असे शेतीच्या बाबतीत शेळीपालन असेल, इमू पालन असेल, ससा पालन असेल, तर अशा गोष्टीकडं लोक वळतात, फास्ट वळतात आणि त्याचे बेरोजगार करून टाकतात डायरेक्ट. लोकसंख्या वाढली, व्यवसायामधले भागीदार वाढले, अशा सर प्रकारे त्या धंद्याचा गुंडाळत जातो. तर अशा पद्धतीचा विचार करून एक वेगळ्या प्रकारचे आपल्याला वेल डेव्हलपमेंट मार्केटिंग कसं करता येईल ह्या उद्देशानं, किंवा आपल्याला व्यवसाय कोणता करता येईल, किंवा आय टी आय झाल्यानंतर आपल्याला कुठल्या ट्रेडला घेतल्यानंतर कुठल्या ट्रेडला स्कोप आहे, याचा पूर्ण विचार करूनच तुम्ही हे करायला पाहिजे. आता हे जे आंदोलन, प्रत्येक विद्यार्थ्यांचं आंदोलन होत आहे, त्या आंदोलनासाठी त्यांच्या काही ना काही मागण्या असतातच, तर रास्त मागण्या बघून सरकारनेसुद्धा धोरण ठरवलं पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर करा, लाईक करा किंवा कमेंट करा. धन्यवाद.